पट्टणकडोली येथे माजी मंत्री सदाभाऊ खोत थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पट्टणकडोली येथे आज पाचगाव पानंद मोरेमाळा येथे रस्ता मुर्मीकरण लोकार्पण सोहळा रयत क्रांतीच्या वतीने आयोजित करण्यात आला गेली कित्येक वर्ष शेतकरी संघर्ष करून हा पानंद रस्ता होत नव्हता पावसाळ्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण व्हायची चिकलगाळातून वाट काढत शेतकऱ्यांना शेतकाम करण्यात जावे लागत ही बाब रयत क्रांती संघटना पट्टणकडोली यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा तत्काळ सदाभाऊने फंड उपलब्ध करून देत रस्ता मुर्मीकरण करून घेण्यात आला आज अनेक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत या कामासंदर्भात पट्टणकडुली रयत क्रांती व शेतकरी ग्रामस्थ यांच्या वतीने सदाभाऊ खोत यांचा सत्कार व रस्ता लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित सदाभाऊ खोत शिवसेना जिल्हा उपप्रमुख सत्तापा भवान साहे पंचायत समिती सदस्य अरुण माळी ग्रामपंचायत सरपंच विजया जाधव माजी पंचायत सभापती प्रतिभाताई पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना सदाभाऊ म्हणाले शेती हा व्यवसाय उद्योगधंदा म्हणून बघा शेतकऱ्याच्या मालाला चांगला हमी भाव मिळावा म्हणून नवीन कायदा अंमलात येणे अत्यंत गरजेचे आहे गावातील कुस्तीसाठीच्या विजयी मैदानाला क्रीडा संकुल करून त्वरित पाच लाख रुपये मंजूर करू येणाऱ्या काळात कसलीही कामे निघू देत सदाभाऊ तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन त्यांनी व्यक्त केले यावेळी सर्व मान्यवर यांना पुष्पगुच्छ व फेटा बांधून सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य हा कार्यक्रम कुठल्याही मंगल कार्यालय किंवा सभागृहामध्ये न घेता थेट पाचगाव पानंद शेतीत घेण्यात आला होता त्यामुळे मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच अत्यंत रानडी साधे आपला माणूस म्हणून वाटणारे भाऊ जे रूप सगळ्यांना पाहायला मिळाले यावेळी शेतीत एका झाडाखाली स्नेहभोजनाचा आस्वाद सदाभाऊनी उपस्थित आरपीआय भाजप कार्यकर्त्यांबरोबर घेतला यावेळी रयत क्रांती तालुका अध्यक्ष कुंडूराव मोरे अण्णा विठ्ठाणा ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे सुनील रास्ते बिरू कुशापा धुळा डावरे आरपे हातकनंगले तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे मनसे शहर अध्यक्ष रवी आडके भाजप कार्याध्यक्ष स्वामी सर शेतकरी विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते हातकनंगले प्रतिनिधी कांबळे